नमस्कार मित्रांनो, मी बिपिन माहुरी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। तर भाई फायनली लय दिवसाची मी इच्छा जी होती ती पूर्ण झाली। हा हा तर भाई माझा मिनी ॲक्सिडेंट झाला। मिनी म्हणजे मला तर जास्तच मोठा वाटू राहिला, पण लोक म्हणते छोटा आहे कारण की जास्त काही लागलं नाही तर खर्च अटलं, पण ॲक्सिडेंट तो ॲक्सिडेंट आहे भाई। गाडीला जास्त लागलं, ॲक्सिडेंट म्हणजे असं थोडासा फनी वेनं झाला, कोणाला काही भिडलो नाही मी। मी म्हणजे एकटा असतो तर ॲक्सिडेंट झालाच नसता। माझ्या गाडीवर एक काका होती, ढिले ढुले काका होते, ब्रेक काही गाडी काही कंट्रोल झाली नाही भाई। आणि रस्त्यानं गेलं वान्नेर आळवं, माकड गेलं आळवं, आपटलो आपटलो तर दिदीचं गाव आहे बाजूनं, तिच्या गावाच्याच कॉर्नरला पडलो। उठल्याबरोबर पहिले फोन लावला, मी म्हटलं घरी लावून काही फायदा नाही आहे कारण की कोण ऐकण बाबाच्या शिव्या। म्हणून मी बहिणीला लावलं आणि म्हटलं दिदी हा माझा ॲक्सिडेंट झाला। ते म्हणते खरंच काही अबे काय म्हणजे का होऊ नाही शकत काय माणूस आहे बाई। मग म्हणते कुठं झाला कुठं झाला, मग तळपून राहिली ते कुठं झाला काय झाला कसं झाला। मग मी म्हटलं कॉर्नरला झाला। कॉर्नरले कोणत्या म्हणते, तिच्या गावाला चार कॉर्नर आहे ह्या कॉर्नर। अरे तू तुझ्या गावात ज्या तुझ्या गावात माझ्या गावाचा जो एंटर आहे त्याच कॉर्नरला होईन ना, मी बाकीच्या गावात कायले जाईन। तर मग भाऊजी आले, मला नेलं तिथं, पाणी गिनी पेलो। तर भाई मला झोपूशून राहिली होती अशी, म्हणजे असं चक्कर आल्यासारखं असा वेगळा अनुभव आहे ॲक्सिडेंटचा। एकदम झोपूशून राहिली होती, एकदम पुरं असं ब्रह्मांड असं हेकोळ झाल्यासारखं सुरुवातीले। पण कॉन्फिडंट होतो मॅडला, एवढं तर लागलं काय लोकांचे तर म्हणजे काही दिसतही नाही, कोणाच्या हड्ड्या तर कोणाच्या ताळ, पण मी तर म्हटलं एवढं आहे तर मग असं राहिले पाहिजे। पण मला भाई तीन तीन माणसं दिसून राहिले, मग जाग्यावर एक माणूस दिसून राहिला। मग ठीक आहे म्हटलं, आपले चक्कर येऊन राहिले तर असं रडल्यासारखं म्हणून करू राहिलो होतो, पण रडायची इच्छा नव्हती होत कारण की लोक होते भाई, लोक मनाचे इथं सेल्फ आपलं सेल्फ रिस्पेक्ट आहे काही ना काही, कारण की एवढंस लागल्यावर थोडी रडत असते कोणी। मग मी माझ्या गाडीला पाहिलं, मग मला खरंच रडाला। तर माझा ॲक्सिडेंट होऊन भाई आजचा तिसरा दिवस झालाय, जास्त काही लागलं नाही, थोडं थोडंच लागलाय। आणि हे मॉर्निंगचे जे सेप आहे हे दिदी आईनं आणून दिलेली, दिदीच निघते तोंडातून, दिदीच होती ना आतापर्यंत घर, तर दिदीच निघते तोंडात। आणि माझ्या जे आहे इथं म्हणजे ते वेगळंच काहीतरी झालं, टॉन्सिल्स एक प्रकार असते आणि तोंडाला जे फोडं येते ना माहिती ना तुम्हाला, उष्णतेचे फोडं येते, पण ते तोंडात नाही आलं, मला गळत आले तर काहीच खाता नाही राहिलं। तर हे सध्या फ्रुट्सवर माझी जिंदगी चालू आहे। आणि ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी मी एक क्लिप घेतली होती, त्याच्यानंतर मी ब्लॉग शूट नाही केला। कायच करावं म्हटलं, ॲक्सिडेंटचा ब्लॉग शूट करत असते काय, बट आता घरी करायला काहीच नाही आहे। म्हणून मी जो आहे ॲक्सिडेंटची तुम्हाला पूर्णच्या पूर्ण माहिती देतो। तर चला तुम्हाला पहिले गाडी दाखवतो काय झालं। तर ही गाडी आपटली, तर या गाडचे ना जास्त नुकसान नाही झालं, पण हे हेकोळं झालं, एक बेंड झालं याच्याने माझ्या पाय वाचला। आणि हे थोडस हे हेकोळं झालं, नंबर प्लेट भाई गायब झाली होती तर ती टाकून दिली। मागचं मिरर म्हणजे मिरर पुढं आहे पण मागचं दिसते ना सारं, तर मिररही गायब झालं याचं। आणि इथं थोडस घसाट घुसाट झालं, जास्त काही नुकसान नाही आहे म्हणा, पण नुकसान तर नुकसानच आहे। तर भाई इथं चालू करतो मी आता माझ्या मिनी ॲक्सिडेंटची फनी स्टोरी। तर स्टोरी अशी चालू होते माझ्या घराच्या दरवाज्यापासून जिथून मी गाडी काढतो गाडी, आणि त्या दिवशी म्हणजे माझ्या ब्लॉग नसते कारण की ज्या दिवशी मी एखाद्या मीटिंगला जातो त्या दिवशी मी ब्लॉग नाही करत, पद्धतशीर ब्लॉग होत नाही, म्हणून मी काही ब्लॉग करत नाही। तर मी गाडी घेतली, गावाच्या कॉर्नरपर्यंत गेलो आणि गावाच्या कॉर्नरपाशी एक काका उभा चालला का इकडे। आणि प्रत्येक गावाच्या कॉर्नरला ना असा एखादा काका असतेच भाई, त्याच्यापाशी सगळं ठीक ठाक आहे बरं, तरी अबे एखादी गाडी घे सायकल घे नाही की तर 5 रुपये खर्च कर, ऑटोवाल्याला दे तिथपर्यंत जाय, नाही जिथपर्यंत लिफ्ट भेटेल ना तिथपर्यंत, म्हणजे असंच नाही की बाजूच्या गावापर्यंत। जर मला अमरावतीपर्यंत जर जायचं असेल तर अमरावतीपर्यंत, जर पोट्टा जात असेल तर अमरावतीपर्यंत त्याला लिफ्ट मागल, मग तो गाडी चालवणारा कोणता असो, तो बेवळा असो, दारू पिणारा असो, कोणता, मला फक्त जायचं आहे। एवढे कंजूस म्हणजे 5 रुपये खर्च करायचं म्हणून नाही होईल, तसाच एक काका माझ्या गाडीवरून बसला, काका चांगला ढोला ढाला होता। आणि मग चाललो आम्ही, आणि रस्त्यानं माहिती का माकडं लय होते, आणि ह्या दिवसात माकडं लय राहते, आणि रस्त्यात दाटी लय आहे कारण की झाडं, आता मान्सून म्हटलं की भाई श्रावण महिन्यात त्यात आणि झाडं हिरवेनी राहीन तर हे तर निसर्गाचं वरदान आहे। चला ठीक आहे, तिथं निसर्ग झाला ना भाई, तर माकडं वाकडं मस्त खेळून राहिले, त्याच्या माकडा वाकडाचा याच्यात माझ्या काही हेच नाही आहे की भाई ते नैसर्गिक आहे, जनावर आहे, जनावर जनावरांचे, आपण जर त्याच्या याच्यात अतिक्रमण करत असून ते आपल्या याच्यात अतिक्रमण करणच, तर ऑब्विसली ते रस्त्यावर खेळून राहिले होते, त्याच्यात त्याचा काही गुन्हाच नव्हता। तर मग हे काका जे होते माझ्या मागं होते, ते एक वान्नेर आहे ना, थोडंसं म्हणजे 4 किलोमीटरवरून माझ्या आळव गेलं एक वान्नेर, तर वान्नेर असं आळवं गेलं ते असं चुपचापच बसलं होतं पहिले एका झाडापाशी, बस एवढं अंतर ठेवून डायरेक्ट आळवं गेलं तर पडलो भाई, त्याच्यातही काही नाही, माकड आहे
मूक जनावर आहे, तू त्याचा रस्ता क्रॉस करत होतो त्याबद्दलचं मला काही नाही, गाडीनं पडलो मी आणि थोडस खर्चाटलं वगैरे सगळं झालं, ह्या गोष्टी सगळ्या मान्य आहे. ऍक्सिडेंट जसं व्हायला पाहिजे तसं नॅचरली झाला, जास्त काही लागलं नाही, बट मला तेव्हा वाटत होतं की बम लागलं पण असं काही नव्हतं झालं, जास्त काही लागलं नव्हतं. जर मी एकटा असतो तर कंट्रोल केली असती, माणसाला कॉन्फिडन्स असते की मी एकटा आहे तर आपण गाडी कंट्रोल करू शकतो, बट बाजून होते माझ्या मांग होते काका पंजूस काका, तर ह्या काकाचा ॲडम असा झाला भाई, ह्या काकाचं वजन होतं मायापेक्षा डबल न, म्हणजे मी जर असं 50 किलो तर काकाचं वजन 80 किलो तर असंच, 70 किलो तर कुठंच नाही गेले काका, तर मग काकाच्या वजनाच्या ना काही गाडी कंट्रोल झाली नाही, बट जो दे त्याच्यात काकाचा गुन्हा नव्हता, कारण की लिफ्ट तर माया दिली होती माणुसकीच्या इथे, तर त्याच्यात काकाचा काहीच गुन्हा नव्हता, तिथं गुन्हा माया होता, पण जाऊ द्या. पण काकाची माणुसकी कुठं होती भाई, ऍक्सिडेंट झाला तर मायाही झाला आणि या पोराचाही झाला, तर दोघं जण बा सोबत जो दवाखान्यात, काकाना बाग असा गेम खेळला, काका माया गाडून आपटले उभे झाले, थोडस विचारपूस केली, जमलं कसं आहे असं नाही, मागून गाडी आली काकाने त्या गाडीले काकान थे गाडी पकडली काका काय, म्हणजे पहिले मले लिफ्ट दिली माया गाडून आपटले, दुसरे लिफ्ट दिली थो जर आपटला असं तिथूनही त्याला दिलं टाकून तिसऱ्याले लिफ्ट, बहुत तेज हो रहा है, काकाचा प्रवास चालू आहे, ते असते नाही काय तुम्हारे बीच में कितनी भी दिक्कत आज आहे लेकिन रुकना वही है जहाँ पे सक्सेस हो, हे वाला मोटिवेशन घेतलं असं काकानं. वाह क्या सीन है, माणूस जर फनी असला ना भाई तर त्याच्या लाईफ बद्दल लोक लवकर सिरियस नाही होत, दुःख काय खतम नाही होता बे, मला विचार आहे भाई एक्सपिरियन्स आहे, मग ऍक्सिडेंट झाला मग मी पहिला कॉल लावला दिदीले, कारण की जिथं मग ऍक्सिडेंट झाला ते गाव माझ्या दिदीचं होतं, तर मग तिथं मी फोन लावला म्हणतो दिदी कॉर्नरला मग ऍक्सिडेंट झाला, तिची फर्स्ट रिएक्शन होती खरंच कई म्हणजे माणूस आहे यार ऍक्सिडेंट होऊ नाही शकत काय, मग नंतर मग ते हे कुराली अरे कुठे आहे तू, जास्त लागलं काय गाडीला काही झालं काय, तर मग भाऊजी आले, मग त्यानंतर मग भाऊजी आले आणि मग मला उचललं गाडी घेतली आणि त्याच्या घरी नेऊन ठेवली, त्यानंतर त्याच्या गावातला डॉक्टर नव्हता मला पाणी किनी दिलं, तर मग रिटर्न माझ्याच गावात आले, माझ्या ऍक्सिडेंट कोणी सिरियस नाही घेऊ राहिलं भाई, डॉक्टर म्हणते याला आता सध्या पुरतं तात्पुरतं लावून देतो म्हणते मलम, मग येले म्हणते 4 वाजता घेऊन माया, तर पुरा थडकाच उडाला, म्हटलं मी पडलो मला लागलाय, अरे कोणीच सिरियस घ्या, मग त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मग माझ्या घरच्याने म्हणजे माझ्या बाबानं जे आहे जाच पडताळणी केली पूर्ण गोष्टीची आणि शेवटी जे आहे निर्णय दिला की जास्त नुकसान नाही आहे गाडीचं. त्यात मी भोडी आई एका कोणत्यात उभी होती आणि भारतीय आईचं कायच वर्णन करावं, तिला कायच त्या हळदीच्या वाटीत कायच कायच दिसते काय माहित, पोट सायकलून पड त्याला चाकू लाग त्याला पैसे लाग एखाद्या बिल्डिंग वरून आपट मोठा ऍक्सिडेंट हो छोटा ऍक्सिडेंट हो तिच्या जवळ एकच उपाय आहे हळदीची वाटी गरम हळद आणि ते करून ज्या पोट्याच्या मागं आलं तेव्हापासून लावून देते हा इथं लावत काहीच नाही हो थोडस होते ज्या आग होते भाई धुण्या भऱ्याची तिला वाटते हा काहीच नाही हो जसं काय चॉकलेट होते पोट हे मस्के लावून खाईन कायच पडलं राहते त्या हळदीच्या वाटीत आणि काय काय नाही बावा गावात असं तर हळद आणि शहरात असं तर डेटॉल पोट्याचा पुरा जीव काढून टाकते. आता तुमचा भाऊ एकदम ठीक आहे एकदम तंदुरुस्त आहे फक्त ह्या हाताचा थोडासा प्रॉब्लेम आहे हा हात तसा तर ठीक आहे पण जेव्हा गाडीचा क्लच दाबायला जातो तेव्हा असं दबलं नाही जात अशी ताकद नाही लागू राहिली तर हा जो हात आहे थोडासा असा लिलम लाल्ला आहे तर हाही कव्हर होऊन जाईल असा पडलो ना असा पडलो तर म्हणून थोडासा लचकल्यासारखा झाला तर कव्हर होऊन जाईल सारं आणि आपली व्हिडिओ डबल स्टार्ट होईल तर चला भेटू आपण. की सभी जुबा है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह